हॅलो फ्रेंड्स, विघ्नहर्ता ग्रुप ट्यूशन्स आपल्यासाठी व्हीजीटी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर दररोज एज्युकेशनल लेक्चर व्हिडिओज शेअर करत आहेत. तर या व्हिडिओज लवकर मिळण्यासाठी आत्ताच व्हिडिओच्या खालील रेड कलरचं सबस्क्राईब बटन क्लिक करा. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव प्रथमेश सर. आपला इंग्लिश या विषयाचा चौथा लेसन 1.4 बी द बेस्ट हा प्रोग्रेस मध्ये आहे. या लेसनचा आपण काही पार्ट आपण मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहिलेला आहे आणि लास्टला आपण पाहिलं होतं की SMART स्मार्ट या शब्दाचा डिटेल अर्थ त्यांनी लेखकाने इथे मेन्शन केलेला होता. काय अर्थ होते तर स्मार्टचा अर्थ सांगितलेले त्यांनी की स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड. बरोबर, तर हे काय आहे ते आज आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहणार आहोत. SMART स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रब्रिक, म्हणजे स्मार्ट गोल्स म्हणजे त्याचं काहीतरी स्पेसिफिक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे तर स्मार्टचं पहिला पॉइंट आहे स्पेसिफिक. काय स्पेसिफिक म्हणजे, तर स्पेसिफिक म्हणजे इन्वॉल्व आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर द इम्प्रूव्हमेंट, म्हणजे आपल्याला जिथे गोल सेट करायचा आहे तो एक स्पेसिफिक एरिया आपल्याला आयडेंटिफाय करता आला पाहिजे, ओळखता आला पाहिजे की आपल्याला कुठल्या एरियामध्ये, कुठल्या क्षेत्रामध्ये आपलं गोल सेट करायचं आहे. द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाईन द अचीवमेंट ऑफ द वन्स गोल कॅन बी. म्हणजे जेवढा चांगला स्पेसिफिक एरिया असेल तेवढ्या चांगल्या एरियामध्ये आपण आपला गोल अचीव करू शकतो. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. जर आपण पॅरामीटर्स सेट केले आणि गोलच्या दिशेने आपण प्रवास केला, काम केलं, तर आपलं जे गोल आहे ते सक्सेस नक्की होणार. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, जर तुम्ही एखादं घर बनवत असाल, ठीक आहे, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. बरोबर, जर तुम्हाला एखादं घर बनवायचं असेल तर ती घरासाठी किती जागा लागणार आहे आणि किती मोठं घर बनवायचं आहे हे जर तुमचं विचार केलेला असेल तर तुम्ही त्यानुसार स्पेसिफिक एरिया शोधला पाहिजे की आपल्याला या जागेवर घर बनवायचंय. हा या स्पेसिफिक या शब्दाचा अर्थ आहे की मला गोल जे सेट करायचे ते या एरियामध्ये करायचं आहे. आता तुम्ही सध्या 10वीला आहात, म्हणजे तुम्ही गोल कुठलं सेट करू शकता, तर 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी की मला असं काहीतरी गोल सेट करायचे, मला असे काहीतरी पर्सेंटेज काढायचे आहेत, असे काहीतरी मार्क हवे आहेत, असं काहीतरी तुम्ही गोल सेट करू शकता. म्हणजे तुमचा कामाचा जो एरिया आहे तो तुमचा असणार आहे परीक्षा. बरोबर, परीक्षा आणि पुस्तकं हा तुमचा एरिया आहे. ती जो तुमचा एरिया, घरात कुठेतरी तुम्ही अशी जागा निवडा, म्हणजे तुमचं गोल आहे की तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क काढायचे, म्हणजे इथे स्पेसिफिकचा अर्थ होणार की असं स्पेसिफिक एरिया तुम्ही घरामध्ये निवडा जिथे तुम्ही बसून अभ्यास करत असाल. बरोबर, सेकंड काय आहे तर मेजरेबल, तर क्वालिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. म्हणजे तुम्ही क्वालिफाईंग गोल्स, म्हणजे जर गोल्स पूर्ण करायचे असतील तर ते क्वालिफाईंग गोल्स जे आहेत ते प्रोव्हाइड करतं, आपल्याला स्पेसिफिक वे प्रोव्हाइड करतं कशासाठी, ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स, म्हणजे ते गोल्स आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपल्यामध्ये प्रोग्रेस निर्माण करतं. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरिया टू इम्प्रूव व्हाईल while playing football, one's exact role and position has to be क्लिअरली डिफाईन्ड. ठीक आहे, मग त्यांनी इथे सांगितलंय की जर तुम्ही फुटबॉल खेळत असाल तर त्या खेळामध्ये प्रत्येकाची पोझिशन आणि त्याचं रोल काय आहे, म्हणजे त्याला कुठं उभं राहायचंय आणि काय काम करायचंय ते फिक्स असतं. कोणाला कुठे बॉल पास करायचे वगैरे वगैरे त्यांना आधीच सांगून ठेवलेलं असतं. मग ते जे आहे ते मेजरेबल आहे, ठीक आहे, म्हणून त्यांनी सांगितलंय की आपल्याला गोल्स जे आहेत ते मेजर करून ठेवता आले पाहिजेत. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट काय तर अचिवेबल, सेटिंग गोल्स, अचिवेबल म्हणजे पूर्ण करणे, अचीव करणे. बरोबर, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लीटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम, ऑफन दीज गोल्स मे ऍक्ट लाईक
स्टेपिंग स्टोन टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅन फर्दर डिफाइन अ करिअर. ठीक आहे, अचिवेबल म्हणजे काय सांगितले त्यांनी, तर आपल्याला जे गोल आहे ते स्पेसिफिक टाइम मध्ये पूर्ण करता आले पाहिजेत. स्पेसिफिक टाइम म्हणजे आपल्याला सम वेळ दिलेला आहे की बोर्डाची परीक्षा जी मार्च मध्ये होते त्याच्यापर्यंत आपल्याला ते गोल्स पूर्ण करायचे, तेवढ्यापर्यंत आपल्याला अभ्यास पूर्ण करावा लागणार. बरोबर, ऑफन दिस गोल्स मे ऍक्ट लाईक स्टेपिंग स्टोन. जर हे गोल्स कधी कधी स्टेपिंग स्टोन सारखे काम करतात. स्टेपिंग स्टोन म्हणजे आपण, मी मागे सांगितलं स्टेपिंग स्टोनचा अर्थ, लास्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये सांगितलं होतं की दगड फेकतो एखादा, की दगड फेकला की तो कसं धावतोय, कसं जातोय पुढे, त्याच्यावर अवलंबून असतं की आपलं पुढे कसं जायचंय. बरोबर, तसं ते काहीतरी काम करत असतं असं म्हटलंय लेखकाने इथे. आणखी त्यांनी म्हटलंय की ऍज स्टुडंट, जर तुम्ही विद्यार्थी असाल, वी कांट बिकम अ प्रेसिडेंट. तुम्ही विचार करत असाल की तुम्ही प्रेसिडेंट नाही होऊ शकत, अ प्राईम मिनिस्टर नाही होऊ शकत, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. पण तुम्ही त्याचा प्रयत्न तर करू शकता की आपण त्या हाईट पर्यंत पोहोचू शकतो. बरोबर, तुम्ही जर त्या हाईटचा प्रयत्नच केलं नाही, तुम्ही जर असं विचारच केलं नाही की तुम्हाला 90-95 जेवढे टक्के मिळतात ते मिळू शकतील असं तुम्ही स्वतःला म्हटलंच नाही, तर तुम्ही तिथपर्यंत कसं पोहोचाल. तुम्ही असं म्हटलंच नाही की मी 10वीला पास होईन, तर तुम्ही कसं पास होणार. बरोबर, तर लेखकाचं म्हणण्याचा उद्देश काय, जर तुम्ही एखादं गोल सेटच नाही केलं की तुम्ही ठरवलंच नाही की मला हे करायचंय, तर तुम्ही तिथपर्यंत कसं पोहोचू शकाल. बरोबर, नेक्स्ट पॉइंट आहे रिअलिस्टिक. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विथ इन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाइम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. मग त्यांनी सांगितले की आपले जे गोल्स आहेत ते रिअलिस्टिक असायला पाहिजेत. ठीक आहे, अशा ठिकाणी तुम्हाला गोल्स सेट करावे लागतील जिथे एक्सपर्ट असतील. बरोबर, म्हणजे तुम्हाला असं काहीतरी सेट करावं लागेल स्वतःला की मला पहिल्या 5 मध्ये यायचंय, शाळेत पहिला नंबर काढायचे किंवा शाळेत 5वा नंबर काढायचे, असं काहीतरी गोल सेट करा पाहिजे. जी कोणी हुशार मुलं असतील त्यांच्याशी तुम्हाला कॉम्पिटिशन करता आलं पाहिजे. इथे लेखकाचं म्हणणं आहे की तुमचे जे कोणी एक्सपर्ट लोक असतील त्यांच्या बरोबर आपल्याला कॉम्पिटिशन करता आलं पाहिजे, अशा एरियामध्येच तुम्हाला गोल सेट करावं लागेल. बरोबर, बिल्डिंग एक्सपर्टाइज टेक्स टाइम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाउंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. समजा जर एखादा बिल्डिंग एक्सपर्टाइज असेल, म्हणजे बिल्डिंग बनवणारा एखादा कोणी असेल, तर त्याला बिल्डिंग बनवणे 1 महिन्यात तर शक्य नाही. बरोबर, मग त्याचं गोल्स ते 6 महिने वर्ष असं काहीतरी ती बिल्डिंग म्हणते, मग त्याला गोल्स मध्ये जे गोल्स त्याने सेट केले की मला कमी वेळात सक्सेस व्हायचे, तर ते सक्सेस होता येणार नाही त्याला. बरोबर, तर ते अनरिअलिस्टिक असतात. म्हणजे तुम्ही जे गोल सेट करताय ते रिअलिस्टिक असलं पाहिजे. बरोबर, म्हणजे तुम्ही असं म्हणाल की मला 1 महिन्यात पूर्ण श्रीमंत व्हायचे किंवा 1 महिन्यात मला सक्सेस व्हायचे, तर तसं होऊ शकणार नाही. तुमचे गोल्स जे आहेत ते रिअलिस्टिक असायला पाहिजेत, अनरिअलिस्टिक नसायला पाहिजेत. बिंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू सक्सेसफुल ऍट अटेनिंग गोल्स. जेव्हा तुम्ही गोल्स अटेन करता तेव्हा तुमचे जर रिअलिस्टिक गोल्स असतील तर तुम्ही लगेच सक्सेसफुल, लवकरात लवकर सक्सेसफुल होऊ शकता. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह, जर तुम्ही डिफेन्सिव्ह राहिला आणि अग्रेसिव्ह राहिला नाही. डिफेन्सिव्ह म्हणजे तुम्ही एखाद्या खेळामध्ये डिफेन्स करत असता, बरोबर, तसं राहिलात आणि अटॅकच केलात नाही, बरोबर, अग्रेसिव्ह नाही राहिलात म्हणजे अटॅकच नाही केलात, तर काय होईल, द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. त्यातलं रिअलिझम निघून जाईल, त्या गोल तुमचं जे आहे त्यातलं रिअलिझम जो आहे तो निघून जाईल. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ऍबिलिटी टू अधेर टू दॅट पिक्चर. अधेर म्हणजे बाइंड. ठीक आहे, म्हणजे जे काही तुम्ही गोल सेट केलेला आहे माइंडमध्ये, ठीक आहे, त्या पिक्चरकडे तुम्हाला त्याला बांधून ठेवता आलं पाहिजे, बाइंड करता आलं पाहिजे, अधेर करता आलं पाहिजे असं लेखक म्हणताय. नेक्स्ट त्यांनी जो आपलं स्मार्टचं गोल आहे, ठीक आहे, स्मार्टचं नेक्स्ट फीचर आहे काय आहे, तर टाइम बाउंड. ठीक आहे, हे शेवटचा, सॉरी, हा हे शेवटचं आहे टाइम बाउंड. काय त्यांनी म्हटलंय, एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल ऍज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. जर तुम्ही टाइम पॅरामीटर फिक्स केलेले असतील तर तुम्हाला तुमचं जे काही फोकस आहे ते इन्क्रीज करण्यासाठी मदत करतं, अकाउंटेबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी मदत करतं. टू रिड्यूस वेट वी
नो हाऊ टू गो अबाउट इट. जर आपल्याला वेट रिड्यूस करायचं असेल, वजन कमी करायचं असेल, तर आपल्याला काय करायला पाहिजे माहित आहे, बट विदाऊट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन इट नेव्हर बिकम्स अ रियालिटी. पण जर आपला काही टाइम बाउंड ऍक्शनच नसेल, म्हणजे आपण ठरवायला पाहिजे की जरूर एक तास व्यायाम करायला पाहिजे ज्यामुळे मी माझं वजन कमी होईल, बरोबर, मला समजा भरपूर मार्क काढायचे, तर मला ठरवायला पाहिजे रोज किती वेळ अभ्यास करायला पाहिजे, त्याचा टाइम फिक्स करून ठेवायला पाहिजे. जर तसं केलं नाही तर त्याच्यातील रियालिटी निघून जाईल, बरोबर. ते कन्सिस्टंटली काम करायला पाहिजे. इट मे बी एक्सरसाइज डाएट, म्हणजे आता जर वजन कमी करायचं असेल तर काय करायला पाहिजे, इट मे बी एक्सरसाइज करायला पाहिजे, टाइम सॉरी डाएट करायला पाहिजे, अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. आपल्या मनामध्ये स्ट्रेस फ्री विचार यायला पाहिजेत, म्हणजे कोणतंही स्ट्रेस नसायला पाहिजे, म्हणजे काही टेन्शन वगैरे नसायला पाहिजे मनामध्ये, बरोबर. तेव्हा ते वजन कमी होईल, बरोबर. आपल्याला पण आता एक्झामसाठी प्रिपेअर करायचे, तेव्हा पण आपल्याला स्ट्रेस फ्री राहिलं पाहिजे, बाहेरच्या ऍटमॉस्फिअरचा जास्त विचार करायचा नाही, अभ्यासाकडे जास्त जर लक्ष ठेवलं नक्की सक्सेसफुल होणार आपण. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन. हे सगळं विदाउट हेजिटेशन करता आलं पाहिजे, ठीक आहे. डाऊट ऑर इन डिफरन्स बट विथ इन अँड डेडलाईन, म्हणजे आपल्याला ही डेडलाईन जी आहे, आपली मार्कची जी डेडलाईन आहे, तिथपर्यंत आपल्याला काम पूर्ण करायचं आहे. जे काही करायचे विदाउट हेजिटेशन, म्हणजे न लाजता करायचं आहे, कोणताही डाऊट शिल्लक राहता कामा नाही, इनडिफरन्स राहता कामा नाही, असं त्यांनी काहीतरी म्हटलंय. तर लास्ट सेकंड लास्ट पॅरेग्राफ, ऍक्च्युली नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये काय म्हटलं त्यांनी, विजन विशेष इंटेन्शन अँड ड्रीम्स. म्हणजे विजन म्हणजे दृष्टी, विशेष म्हणजे इच्छा, इंटेन्शन म्हणजे लक्ष, आणि ड्रीम्स म्हणजे स्वप्न आर ऑल व्हॅल्युएबल. हे चारही गोष्टी व्हॅल्युएबल आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाइन वेअर वी वॉन्ट टू टी रीच, ठीक आहे. मग हे या ज्या गोष्टी आहेत त्या काय करतात, इमॅजिनेशन आणि एनकरेज करतात आपल्याला कशासाठी, आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी, इच्छेपर्यंत पोहोचण्यासाठी, रीच करण्यासाठी प्रयत्न आपल्याला मदत करतात. इन ऑर्डर टू गेट देअर हाऊ एव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस, ठीक आहे. आपल्याला जेव्हा ह्या गोष्टी करत असतो आपण, इन ऑर्डर टू गेट देअर, ठीक आहे, तेव्हा वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस. आपल्याला लाईफ इमेजेस, जे जीवनाच्या इमेजेस जे आहेत, पिक्चर्स जे आहेत, ते तयार करता आलं पाहिजे की आपल्याला भविष्यात असं काहीतरी व्हायचं आहे. डाऊन टू अर्थ, म्हणजे डाऊन टू अर्थ असं काहीतरी मेहनत करायची आहे. डाऊन टू अर्थच्या बाजूला दिले अर्थ रिअल किंवा प्रॅक्टिकल, बरोबर. अँड प्लॅन टू एक्झिक्युट अवर स्ट्रॅटेजीज, आणि आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीज एक्झिक्युट करण्यासाठी प्लॅन करता पण आलं पाहिजे, ठीक आहे. एक्झिक्युट म्हणजे कॅरी आउट, आणि स्ट्रॅटेजी म्हणजे प्लॅन ऑफ ऍक्शन, ऍक्शनचा प्लॅन, बरोबर. द क्वालिटी अँड क्वालिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. जी आपल्यामध्ये क्वालिटी आहे आणि एनर्जी आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली आपल्यामध्ये इम्पॅक्ट निर्माण होतात, रिझल्ट मध्ये इम्पॅक्ट निर्माण होतात, ठीक आहे. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. लाईफ कशी आहे तर एखाद्या ट्रम्पेट सारखी आहे, ठीक आहे. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट, बरोबर. ट्रम्पेट म्हणजे एक वाद्य आहे, जर आपण ते वाजवलंच नाही तर आवाज निर्माण नाही होणार. तर त्यांनी तसंच म्हटले लास्ट लाईन मध्ये पॅरेग्राफच्या, की इफ वी डोंट पुट एनिथिंग, आपण त्याच्यावर काही पुटच नाही केलं, काहीच ठेवलं नाही, तर वी कांट गेट एनिथिंग आउट, त्याच्यामधून काही बाहेर निघणार नाही, बरोबर. तसं आपलं जीवन असतं. लास्ट पॅरेग्राफ मध्ये काय म्हटले त्यांनी, तर सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, म्हणजे अंधाऱ्या रस्त्यावर तुम्ही जर चालत असाल तर तुम्हाला तिथे सक्सेस मिळणार, बरोबर. फाइंडिंग द राईट फुटिंग, आपण योग्य पाथ, फुटिंग म्हणजे पाथ, मार्ग, रस्ता शोधत असतो तिथे आपण अंधाऱ्या रूटवर, अंधाऱ्या मार्गावर, बरोबर. प्रेसिसली मास्टरिंग द स्किल अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, आपण काय आपलं स्किल मास्टर करतो, स्किल बदलतो, स्किल चांगलं करतो, म्हटले त्यांनी मास्टरिंग करतो म्हणजे, आणि आपण नेक्स्ट प्लेसवर पोहोचतो. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम, म्हणजे सगळं डिपेंड कशावर असतं, तर आपण कसं अप्रोच करतोय आणि टॅकल कसं करतोय प्रॉब्लेम बरोबर, त्याच्यावर डिपेंड असतं. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप, म्हणजे बेस्ट वे काय आहे तर आपल्याला नेक्स्ट स्टेप कोणती आहे ती माहीत असलं पाहिजे, त्यानुसार आपल्याला मेहनत करायला करता आली पाहिजे. हा एक बेस्ट वे आहे. व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, जेव्हा आपण नेक्स्ट स्टेपवर जाऊ, इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक.
ठीक आहे, म्हणजे आपली इच्छा असते की मला पाचवा नंबर यायला पाहिजे, तर जर किंवा पहिला नंबर यायला पाहिजे. जर एखाद्याचा पहिला नंबर आला, ठीक आहे, मेहनत केली, मेहनत केल्यानंतर पहिला नंबर आला, तर त्यानंतर मला ती पोझिशन जी आहे पहिल्या नंबरची ती मला राखून ठेवता आली पाहिजे, हा आपल्यामध्ये भावना असली पाहिजे, असं लेखकाने शेवटच्या लाईनमध्ये सांगितले की जर आपल्याला नेक्स्ट स्टेपवर जायचे तर त्यासाठी मेहनत करायला पाहिजे आणि नेक्स्ट स्टेपवर पोहोचला तर त्या प्लेसवर आपल्याला स्थिर राहता आलं पाहिजे, असं लेखकाला काहीतरी म्हणायचं आहे. तर हा लेसन होता बी स्मार्ट. तुम्हाला बी स्मार्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट कसं होता येईल याबद्दल या लेसन मध्ये लेखकाने सांगितलेला आहे. हा लेसन या व्हिडिओ लेक्चर मध्ये संपलेला आहे. ठीक आहे, तर फ्रेंड्स तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करा, तुमचं प्रत्येक डाऊट सॉल्व्ह केलं जाईल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच व्हिडिओच्या खाली रेड कलरचं सबस्क्राईब बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं अपडेट फास्ट मिळेल.